स्वप्न साकार ले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताळ विंगाडूनी फोटो मासिक पुस्तकातन तुम्ही कामुचा पाहिला किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अध्यापिना वाचिला चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षा व पत्रातून काय काय चाललंय काय काय नाही फोल्डर शोधताना अत्र्यांची झेंडूची फुलं हाताला लागली अरे वा काय मजा येते का म्हणजे केशवसुतांनी अस्सल कवींचा मानबिंदू सांगणारी आम्ही कोण ही कविता तेव्हा लिहिली त्याचं विडंबन अत्र्यांनी काय केलंय म्हणजे आजच्या त्या अल्पगुणी स्वयंघोषित चमको सेलिब्रिटीज अगदी तंतोतंत लागू पडत होय होय हा आणखीन कुठली कविता होती होती चहाची चहाची कुठली होती हा कशाय पेय पात्र पतित मक्षिके प्रति म्हणजे तांबूस रंगाचं पेय म्हणजे अर्थात चहा कशाय पेय पात्र म्हणजे चहाचा पेला आणि त्यात पडलेली मक्षिका बास बास आता पुढे नका मला काही सांगू प्रेमाचा गुलकंद वाचू का आधीच एवढा भरपूर आमरस झालाय त्यात आता गुलकंद नको आता मी काय सांगते ते ऐका तू काय म्हणतेस मी म्हणजे ऍक्च्युली मला काही म्हणायचं नाहीये अमित मला असं म्हणाला की नानांना सगळं सांगितलंय म्हणून ठीक आहे भानगड अगं भानगड बिनगड काही नाही आपण ते आदित्यला परीक्षेनंतर हॉलिडे पॅकेज कबूल केलं होतं ना त्याची आठवण करून दिली आम्ही बर छान कल्पना आहे हो खरंच या दोघांनी थोडासा बदल हवाय हो काहीतरी तुम्ही दोघांनी ठरवून टाका कुठे पाठवायचं ते नाही आदित्यला सुट्टी मिळायला हवी ना आधीच त्याच्या बऱ्याच सुट्ट्या झाल्या आहेत आधी त्याचा ऍक्सिडेंट मग मेघनाच्या बाबांना बरं नव्हतं अरे हो बाबाजींच बोलायचंच राहिलं नाही का आता काय नवीन नाही नाही नवीन काही नाही पण आदित्यने त्यांना अगदी सांगून टाकलंय की भविष्याची चिंता करू नका आणि त्याच्या कौतुकाचं निमित्त साधून आपण आमरस आणलाय पण आता पैशाचं गणित बघायला हवं ना नाही म्हणजे चोरांनी घर जरी साफ केलं असलं तरी बँके बिंकेत पैसे असतीलच की त्यांचे अब ते करणार कसं आणि विचारायचं कस हो तेही आहेच म्हणा मी काय म्हणते मी मेघनाशी बोलू का या विषयावर आणि मग तिच्याशी बोलून काय ते ठरवू त्यांचं हॉलिडे पॅकेजच कसं वाटतं तुम्हाला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तिचंही मन लागणार नाही हो तिकडे हो आ जय हो हो वा काय ग नाही काय नाही मेघना मला तुला काही विचारायचंय काय बाबांना तर म्हणालोय मी की काळजी करू नका मग आता त्याप्रमाणे प्रॅक्टिकल स्टेप्स उचलायला हव्या ना पण आदित्य तू प्लीज आता तू आढेवेडे घेत संकोच करत बसू नकोस बाबांना तुला पुन्हा नॉर्मल झालेलं पाहिजे की नाही हो बस मग आता
त्यांना आपण कशा प्रकारे फायनान्शियली सपोर्ट करायचं हे तुलाच सांगावं लागेल, कारण त्यांची कंडिशन कशी आहे आत्ताची, म्हणजे मनी वाईज, हे तूच फाइंड आउट करू शकतेस. आणि त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास न होता हे विचारायला हवं. महत्वाचं म्हणजे सगळं करताना त्यांच्या स्वाभिमानाला धक्का बसता कामा नये. आदित्य, तू किती तसं बघायला गेलं तर बाबांमुळे खूप त्रास झाला तुला, तरीही किती जपतोयस तू त्यांना. असा मुलगा आहे असं जर कोणी मला म्हणालं असतं तर मला खरंच नसतं वाटलं. असा कसा आहेस रे तू? मी आहे तसा, जसा आहे तसा. ते पण मी आधी जे विचारलं ना त्याचं उत्तर दे मला. हो, मी उद्याच जाईन आईकडे आणि तिच्याशी बोलून घेईन. गुड. पण म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येशील ना? का? आय मीन म्हणजे तू जर संध्याकाळी परत येणार असेल तर मी ऑफिसवरून येताना पिकअप करेन तुला. हा वा छान. मस्त आलं घालून केलाय सा. पण तुम्ही सुनाने ना मला एकदम कामावरून काढूनच टाकलेत मुई. फोडायला अशाने माझा काय हो माई, किचन मधली कामं नसली म्हणून काय झालं? तुम्ही सतत काही ना काहीतरी करत असता, स्वस्थ बसता का कधी? अगं तेवढं करायलाच पाहिजे, नाहीतर हे यंत्र कधीही बंद पडेल. बर माई, आज आईकडे जाऊ का मी? पुन्हा तेच. मेघना, तुला किती वेळा सांगितलंय मला असं विचारत जाऊ नकोस. मनात आलं की सरळ सांगायचं, माई आज मी आईकडे जाते. अगं घरात काही अडचण असेल तर मी आपण तुला सांगेन ना जाऊ नकोस म्हणून. आणि खर तर मेघना, जे काही घडलंय ना त्या पार्श्वभूमीवर तर तू रोजच जायला पाहिजे साईबाबांकडे. खूप कावरे बावरे झालेत ग दोघ. हो ना माई, त्यासाठीच जाते. कसं दोघेच जण असतात घरात, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलत असेल आणि स्वतःला त्रास करून घेत असते. सोप नाही गय धक्क्यातून सावरणं त्यांना. होत नव्हतं ते सगळंच लुटलं. अगं आपली साधी एक पिन हरवली तरी आपण किती अस्वस्थ होतो. इथे तर काय, जन्मभराची कमाईच लुटली त्यांनी. बर मेघना, मी काय म्हणते जरा आईशी बोलून परिस्थितीचा अंदाज घेशील का? नाही म्हणजे काय आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढची आखणी करायला लागेल ना. आता आपल्यालाच सगळं उभं करायचंय. नाही आणि आपण पोलीस कंप्लेंट केलेली नाहीये, त्यामुळे जे काही गेलंय ते मिळण्याची आता अपेक्षा नाहीये. मेघना, नाही तुला वाईट नाही ना ग वाटत आहे? नाही मी तुझ्या आई वडिलांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलते म्हणून म्हटलं. नाही ओ माई, उलट मला जाणवतंय तुम्ही खूप आपलेपणानं बोलताय. किंबहुना आपल्याच घरातल्या एका भागाविषयी बोलताय असं फिलिंग येतंय मला. खरं सांगू माई, खूप आधार वाटतोय तुमचा. खरं तर केवढा मोठा प्रश्न उभा ठाकला होता आपल्या समोर,
पण तुम्ही अजिबात थिजून न जाता आता पुढे काय करायचं याचा प्लॅनिंग करायला लागलात. बरं वाटतंय मला, नाही तर आता काय होणार कसं होणार अशी अशी काळजी वाटत होती मला. काय मेघना, अगं आघात झाला ना की भीती वाटतेच, पण असं हरून चालणार नाही. आपल्याला खंबीर राहायला हवं. अजून एक गोष्ट तुझ्याशी बोलायची होती, म्हणजे बघ हा तुला पटतंय का. नाही म्हणजे आता तुझं कॉलेजही संपलंय, एखादी नोकरी बघ तू. नाही म्हणजे काय आहे की तुला ती आत्ता मिळेल ना आरामात, आणि जो काही पगार येईल ना तो तू तुझ्या आईबाबांना दे. अगं म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल हो. म्हणजे त्यांना असं वाटायला नको ना की आपण जावयाकडनं पैसे घेतो, जावयाच्या जीवावर जगतोय. ह्या वयात त्यांना हे असलं दडपण नको ग. किती परफेक्ट नियोजन आहे माई तुमचं. आता पुढे काय करायचं आहे कसं करायचं आहे याची क्लॅरिटी आल्यामुळे खूप कॉन्फिडन्स आलाय मला. मी आजच बोलते आईशी याविषयी. आणि दुसरी गोष्ट, तू तिथे वातावरण प्रसन्न करायला चालली आहेस. काय तेव्हा स्वतः प्रसन्न राहा. जे काही टेन्शन आहे मनावर ओझ आहे ते इथेच ठेवून जा. काय नाही माई, माझी सगळी ओझी तुम्ही हलगतपणे तुमच्या डोक्यावर घेतली. बोलायला शिकली आहेस ना मात्र तू आता. नाही माई, मला खरंच असं वाटत. काळजी करू नकोस, हसत राहशीच. आल्याच तयारी करते. अरे देवा, फोन करायचा राहिलाय. चल विजय, मी निघतो. अमित काय ग, ऐक ना, संध्याकाळी किती वाजेपर्यंत येशील घरी? नक्की नाही ग काही, पण प्रयत्न करतो लवकर येण्याचा. काय विशेष? काही विशेषच असायला हवं का तू घरी लवकर परत यायला? मला असंच वाटू शकतं ना, नवऱ्याने यावं जरा आज घरी लवकर. तसा गोड आहेस. जाऊ का येऊ? टपकलीस बरोबर, टपक दे. अरे आता सकाळच्या वेळी नाही येऊ ग, मी ऑफिसला निघालेलो असतो. दिवसभराच्या कल्पनेच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. जरा कुठे पाणी पुसायला गेलो तेवढ्यात ही आलीच. काही बरं, ऐका ऐका विजया, अगं आपलं पत्र छापून आलंय पेपर मध्ये. काय सांगतेस? छापून एकदम म्हणजे एवढं लवकर येईल असं वाटलं नव्हतं. अरे नाही, पण हा प्रश्नच तसा आहे. बरं काय तुमच्या पर्स मध्ये आहे का पेपर स्प्रे? अमित, आम्ही बाहेर पडताना ठेवू पर्स मध्ये. लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, तशा दगडता तुम्ही. ह्याला ना काही कौतुकच नाहीये, एवढं पत्र बित्र छापून आलंय पण ह्याला कौतुक जगाच. आणि स्पेशली म्हणजे रेखा बिखा. चला झाला अरुण, तू पुढे येऊन माईला सांग, तोपर्यंत मी आलोच. मी सांगितलं ऑलरेडी माईंना मी आईकडे जाते म्हणून. मग काय म्हणाली ती? काय म्हणणार, त्याही हेच म्हणाल्या की आई बाबांची नक्की काय कंडिशन आहे पैशांची ते समजून घे, म्हणजे मग त्याप्रमाणे पुढचं ठरवता येईल. आणि म्हणाल्या हवं तर एखादी नोकरी बघ आणि आलेला सगळा पगार आई बाबांना दे. म्हणजे माझ्याकडून पैसे घेतल्याचं ओझं नाही होणार त्यांना. एक्झॅक्टली हेच म्हणाल्या. तुम्ही किती सारखा विचार करता. अरे म्हणजे काय, आई आहे ती माझी, तिचे गुण माझ्या जीन्स मध्ये येणारच ना. कोणत्या या जीन्स मध्ये? सॉरी, आय नो हा खूप वाईट होता. सॉरी, एक मिनिट. हॅलो, हो कळलं मला. काय झालंय मला? मला कसं माहित असेल? मी नाहीये त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये.
काय झालं? किरणचा फोन होता. अदू अदूचा फोन लागत नाहीये, घरीही नाहीये, काहीच पत्ता नाहीये त्याचा. बाय चान्स मला काही माहित असेल तर म्हणून विचारायला फोन केला होता. डोंट वरी, उत्तर ऐकलंय मी तुझं. निघायचं? काही नाही, सध्या मला आराम करायला मिळतोय ना. मेघनाने सांगितलंय आराम करायचा. मी आपली बर अच्छा ठेवते फोन. नाही दोघं निघालेत, ते ताईकडे चालली ना. बर बर अच्छा ठेवते फोन. अच्छा हा बोला. चल निघू आम्ही. बर बर बर, तू तिला आईकडे सोडून मग ऑफिसला चाललायस ना. हो हा. आणि मेघना लक्षात आहे ना आपलं काय ठरलंय? यस बाई. काय वाचलत का? अगं नाही, मी सगळं माझं आटोपल्यानंतर दुपारी वाचते ना. मी आणि अर्चुनी ना महिलांच्या सेल्फ डिफेन्स वरती संपादकाने एक पत्र लिहिलं होतं. बर, ते पत्रालय छापून. अरे वा मस्त. ते बघ ना मेघना. अरे वा वा वा, देसाईंच्या लेखी सुना चमकत आहेत. ए आदित्य, आम्ही काही चमकण्यासाठी नाही लिहिलेले ते पत्र. हो हो माहितीये माहितीये माहिती. पण काय आता पेपर मध्ये नाव छापून आलंय म्हटल्यावर कॉलर तर टाईट होणारच आहे ना. नानांच्या भाषेत सांगायचं झालं तर निदान चर्चा तरी होईल या पत्रावर. अय्या माई, पण नानांनी वाचलेलं दिसत नाहीये हे पत्र. वाचन झालेलं असणार. तिकडे नाना नानी पार्क मध्ये ह्याच सगळं वाचन होईल. मग कोण काय म्हणालंय, कोणाची काय मत आहेत, कुणी कुणी तुझं कौतुक केलंय, याचा सगळा रिपोर्ट तुला थोड्या वेळात मिळेल. माई माई चल निघतो आम्ही, नाहीतर मला पुढे उशीर होईल. हो हो निघा, सांभाळून जा. ताई मी आईकडे जाते. हो ये. अच्छा मेघना लक्षात ठेव बर का. जा, अभिनंदन. थँक्यू. बर आता तुमचा काय प्रोग्राम आहे? नाही म्हणजे मुलांची काय डिमांड आहे? काही डिमांड नाहीये, चक्क चित्र काढण्यातच रमली आहे. हो पण तुमची ती बालनाट्य सुरू होतील ना आता, त्याच्यासाठी वेळ द्यावाच लागेल तुम्हाला. हो करूच आहे ना. मी एकदा अर्चुशी बोलते आणि मग ठरवूया सगळं. बर, तुम्ही काय ते पेपरात जाहिराती बघा, वेळा बघा, ठरवा आणि मला काय ते सांगा. लगेच बघ. मी आता तुमचं पत्र वाचते. मी दाखव का? वाचू नको का? वाचते मी. चष्मान फक्तात ना. कुल्फी हा सुन, क्या क्या आहे कुल्फी में? ए संजीवनी, तुला मलाई पिस्ता का केशर पिस्ता? केशर पिस्ता. अजून एक मलाई पिस्ता, दो केशर पिस्ता, 9 मँगो कुल्फी भेज दे. अहो अरे पुस्ता क्या है, 12 कुल्फी बोले तो देसाई वेडी ना आपला हे. अरे देसाई वाडी बाबा. हा भेज दे भेज दे. काय अरे आपलं कसं आहे, अरे 9 पाहिजेच ना. आपलं कसं आहे, सगळं वाटून खायचं, तीळ असला तरी. अरे म्हणून तर तिळा तिळाने वाढत गेलं ना. आणि गोडही होत गेलं. नाही आपल्याकडे भले गडगंज पैसा नसेल, पण आपण जो काही पैसा कमवला ना तो परिश्रमाने, स्वकष्टाने, चांगल्या मार्गाने कमवला. मेघनाच्या आई वडिलांकडे बघितलं ना की जाणवत आपण किती श्रीमंत आहोत. नाही म्हणजे तिच्याही वडिलांनी पैसा कमवला आपल्या मुलीसाठी, पण बेईमानी करून. आणि तो कसा चटकन एका क्षणात निघून गेला. नाही तिला किती लाज वाटत असेल ना आपल्या वडिलांची. होय हो, पण एक शब्द कधी वावगा काढत नाही वडिलांबद्दल. शहाणी आहे मुलगी, खरंच शहाणी. खरंच खरंच आपल्या घराला साधेशी आहे अगदी. हे आली आली कुल्फी आली. चला. कोण आहे? कोण आहे? आई अग मी आहे मेघना. मेघना आहे? होय थांब थांब उघडते ग. अगं भीती वाटते ग, त्यामुळे ना दोन दोनदा खात्री करून मगच दरवाजा उघडते. एकटी आहे ना ग मी? एकटी आहे म्हणजे? बाबा कुठे आहेत? तू बस बघू आधी, पाणी घेऊन येते मी तुला. बस हे
एकटी म्हणजे बाबा कुठे जाणार आहेत आता? आई बाबा कुठे गेलेत? कुठे जाणार? आता कोणीतरी नवीन महाराज आहेत. आई अगं माझ्यावर ओरडून काय उपयोग आहे? आणि ह्यांच्यावर ओरडून तर उपयोगच नाहीये. हे महाराज म्हणे काहीतरी असा उपाय सुचवणार आहेत ना की चोर स्वतःच सगळं आणून देणार आहेत. अगं आई बघ ना, मला सुद्धा ना हसावं किरडावं हे कळत नाहीये. पण ह्यांना कोण समजावणार? आल्यापासून नुसते हिशोब करत होते. किती गेले, किती राहिले. मग काही राहिलेत का? अगं नसायला काय झालंय? घरात सगळी कॅश थोडीच होती. अगं शिवाय बँकेमध्ये पॉलिसी, शेअर्स, लॉकर्स मध्ये आहेत ना. इथे होते ते अनअकाउंटेड होते, ते गेले. कसं बोलवत ग आई तुला हे सगळं? तू पण बाबांसारखीच. तिकडे आदित्य, नाना, माई तुम्हाला कोणत्या पद्धतीनं पैशांची मदत करतायत? तेही तुमचा स्वाभिमान न दुखावता ह्याचा विचार करतात. आणि इथे खरंच आई प्लीज आता तरी बाहेर या. यातून तुमची लाज नाही, अभिमान वाटायला हवाय मला.